कर्तृत्व कशा पद्धतीने पाहिलं जातं मला माहित नाही, परंतु आमच्या जुन्नर आंबेगाव तालुक्यामध्ये इथापे साहेबांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे, आणि म्हणून त्यांच्या गावामध्ये मला यायला मिळालं हे माझं भाग्य समजतो. आम्ही नातेवाईक पण आहोत. आमचे आदरणीय मित्र बोडके साहेबांचा फोन आला की तुम्हाला माझ्या गावामध्ये यावं लागेल. मी म्हणालो वेळ नाही, मी दोन कार्यक्रम ऑलरेडी पाडव्याच्या दिवशी केलेले आहेत. ते म्हणाले नाही. मग त्यांनी काही उद्दिष्ट मला सांगितली की या कार्यक्रमामागची काय आहे. मग बोट्यातले माझे काही मित्र या ठिकाणी आहेत, त्यांनी बोट्यामध्ये माझा मोठा कार्यक्रम ठेवलेला होता. तेही सुहासराव वाळून सर, आमचे शामराव सगळे आहेत, आणि इथापे साहेब आमचा सांडपाड्याची पण काही तरुण मंडळी या ठिकाणी आहेत. ठीक आहे, माझ्या पुढे श्रोता संख्येनं कमी असला, वयाने वेगवेगळ्या वयोगटातले असले, परंतु त्यांना काहीतरी देऊन गेलो पाहिजे या उद्देशाने मी माझे व्याख्यान या ठिकाणी सुरू करतो. माऊली महावैष्णव संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी ज्यावेळी ज्ञानेश्वरी लिहिली त्यावेळी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तेने कारणी मी बोलीन, बोली अरूपाचे रूप दावीन, अति इंद्रिय परिभोग मी न इंद्रिया करीन. म्हणजे माऊली ही एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी लिहित होते, आणि ज्ञानेश्वरी लिहित असताना त्यांनी पाहिलं की आपल्या समोर असणारा श्रोता हा अतिशय शांत आहे, बुद्धीला कमी आहे, परंतु ते त्यावेळी त्या असणाऱ्या श्रोत्यांना म्हणतात की मी तुम्हाला परमेश्वर दाखवील त्याच्यासाठी माझं बोलणं आहे, आणि माझं बोलणं इथे कशासाठी आहे, इथे माझं बोलणं ह्याचसाठी आहे की या एकता फाउंडेशननं जो काही माणुसकी धर्म वाढवलेला आहे तो माणुसकी धर्म वाढवण्यासाठी जे तरुण मंडळी एकत्र आलेले आहेत ही मानवतेची सेवा करणारी, आणि म्हणून ही मानवतेची सेवा करणाऱ्या माणसांमध्ये काहीतरी निर्माण अजून करता येईल का यासाठी माझं बोलणं आहे. महाभारताच्या रणांगणावर गलितगात्र झालेला ज्यावेळी आम्ही अर्जुन पाहतो ना, अशी अनेक अर्जुन आम्ही अवतीभोवती पाहतो. म्हणजे मी पुण्यामध्ये असेल, मुंबईमध्ये असेल, धुळ्याला जात असेल, सातारा, फलटण, कोल्हापूर कुठेही जात असेल, त्यावेळी गलितगात्र झालेली ही माणसं, ही तरुण मनं ज्यावेळी पाहतो त्यावेळी मला असं कळतं की ही सगळे आजच्या अर्जुन आहेत. फक्त फरक एकच आहे की महाभारताच्या रणांगणावर अर्जुनाला सांगणारा त्या ठिकाणी श्रीकृष्ण होता, आज मात्र आपल्याला दिशा दाखवणारा श्रीकृष्णच राहिलेला नाही. आणि म्हणून महाभारताच्या रणांगणावर ज्यावेळी भगवान परमात्मा अर्जुनाचा रथ घेऊन येतात आणि युद्ध करायला अर्जुनाला प्रवृत्त करतात, त्यावेळी अर्जुनाच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण होतात. अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झालेला प्रश्न आज प्रत्येकाच्या तरुण मनामध्येही निर्माण होतो, फक्त त्याचं उत्तर द्यायला मात्र या ठिकाणी श्रीकृष्ण नाही आहे. इथापे साहेब एक वीर पुरुष, ऐन तारुण्यामध्ये ज्यावेळी रणांगणावर पाहत असेल आपला चुलता समोर उभा आहे, आपले गुरु समोर उभे आहेत, आपले भाऊ समोर उभे आहेत, याच राष्ट्राची संपत्ती म्हणजे तरुण सगळे उभे आहेत, त्यांच्या पुढे युद्ध करायचं, युद्ध केल्यानंतर माझ्या वाट्याला येणार काय, कुणासाठी युद्ध करावं. आणि म्हणून त्याला एक प्रश्न पडला, तो प्रश्न भगवद्गीतेमध्ये खूप सुंदर सांगितलेला आहे. अधर्मा विभवात कृष्ण प्रदुष्यंती कुल स्त्रिया, स्त्रीषु दुष्टाशु वाष्णेय जायते वर्णशंकर, संकरो नरकाय व कुल घणाम कुल सच्च पतंती पीतरो येषाम लुप्त पिंडो जगक्रिया. काय प्रश्न होता, काय प्रश्न होता, नाही समज. मी युद्ध काय करावं, युद्ध केल्यानंतर इथे असणारे माझ्या समोर अनेक तरुणांचा ज्यावेळी वध होईल, त्यांचा वध झाल्यानंतर ऐन तारुण्यामध्ये वैधव्य प्राप्त झालेल्या ज्या असतील त्यांच्या पोटी उद्या निपजणारी संतती कशी असेल, ती उद्या राष्ट्राचं रक्षण करेल का, मग मी युद्ध का करावं, हा एक प्रश्न मनामध्ये निर्माण झाला. आणि म्हणून भगवान परमात्मा श्रीकृष्ण त्या ठिकाणी म्हणतात, मगते वेळी हे फुटावे आता लाठीपणे कान झुंजावे, हे जिंतले तरी जगावे महितळ. अर्जुना तू उठ आणि युद्ध कर. आता मला सांगा, हे सगळे जे काही तरुण आहेत हे कशासाठी एकत्र आले, काय एकत्र आले, एकत्र येण्यामागची भावना काय? कुठलंही कर्म केल्यानंतर तीन प्रकारे माणूस प्रभावित होत असतो, लक्षात ठेवा. आपल्याला कर्म करत असताना ते कर्म का करतो, कुठल्या उद्देशानं करतो, कर्म करताना ती प्रेरणा कुठली, याच्यावर आपलं संपूर्ण भविष्य अवलंबून असतं. माणसांची कर्म तीन प्रकारे असतात, किंवा माणसांनी केलेली कर्म तीन प्रकारची फळं देतात, बरं का? पहिलं फळ कुठलं असतं? शारीरिक, दुसरं मानसिक, आणि तिसरं सामाजिक.
आता थोडंसं तुम्हाला मायथॉलॉजीशी मी कोरिलेट करून सांगतो. ज्यावेळी देवकीचा आठवा पुत्र तुझा वध करेल असं कंसाला कळलं, त्यानंतर तो प्रेरित झाला की देवकीच्या सगळ्या मुलांना मला मारायचे, कारण का त्यांना मारलं तर मी जगीन. आणि म्हणून तो मारायला प्रवृत्त झाला. सात पुत्र मारले गेले, परंतु आठव्या पुत्रानं मात्र त्याचा वध केला. हे त्याला मिळालेल्या त्याच्या कर्माचं शारीरिक दृष्ट्या फळ होत. दुसरं मानसिक, थोडं बारकाईने ऐका. ज्यावेळी प्रभू रामचंद्र संपूर्ण असणारी सैन्य घेऊन लंकेवर चालून जातात, लंकेवर चालून गेल्यानंतर विभीषण त्या ठिकाणी असतो. तो म्हणतो की आपण सीतामाईला पुन्हा नेऊन देऊयात. त्यावेळी रावण ऐकत नाही. रावणाला वाटतं की मी सीतामाईला जर तिथे नेऊन दिलं तर तो माझा पराभव असेल. तो मानसिक अहंकारानं ग्रस्त झालेला होता. आणि मग सीतामाईला नेऊन देत नाही, रामाच्या हातून त्याचा वध होतो. याला म्हणतात मानसिक. समजावून घ्या थोडं बारकाईने. तिसरा आहे सामाजिक आणि भौतिक. सुईच्या टोकावर मावल्या मावल एवढीही जागा मी पांडवांना देणार नाही अशी प्रतिज्ञा करणारा दुर्योधन. सुईच्या टोका एवढी जागाही पांडवांना देणार नाही ही प्रतिज्ञा केल्यानंतर कुठल्याही मार्गाने फक्त पांडवांचा नाश करायचा आणि मला सत्ता मिळवायची, या सत्ता पिपासू वृत्तीनं काम करणारा दुर्योधन शेवटी आपल्या भावंडांसहित मारला जातो. ह्या असणाऱ्या चुकीच्या प्रेरणेमुळे सामाजिक आणि भौतिक दृष्ट्या त्याचा नाश होतो. म्हणजे आम्ही जी कर्म करतो ती कर्म कुठल्या पद्धतीनं करतो त्या कर्माची फळं त्या पद्धतीनं आपल्याला मिळतात, हे आमचं धर्मशास्त्र सांगतं. मग ते सामाजिक सांगितलं तुम्हाला दुर्योधनाच्या निमित्तानं, तुम्हाला मानसिक सांगितलं मी रावणाच्या निमित्तानं, आणि तुम्हाला मी शारीरिक सांगितलं कंसाच्या निमित्तानं. आपण सगळे माणूस म्हणून जन्माला आलेलो आहोत. आपल्यामध्ये जर कंस दडलेला असेल तर तो आज बाजूला, तर आज पाडव्याचा दिवस आहे. आपल्यामध्ये जर छोटासा दुर्योधन लपलेला असेल तो दिवशी त्या दुर्योधनाचा नाश करा. आणि आपल्या आतमध्ये कुठल्याही परस्त्रीकडे डोळे वटारून पाहण्याची वृत्ती असेल तर ती वृत्ती म्हणजेच आपला रावण आहे. तो रावण पहिला मनातून काढून टाका. ज्या क्षणी तुमच्यातला कंस मरेल, ज्या क्षणी तुमच्यातला रावण मरेल आणि ज्या क्षणी तुमच्यातला दुर्योधन संपून जाईल त्यावेळी अखिल मानवजात तुमचा सत्कार करण्यासाठी पुढे येईल. तुम्ही व्हाल उद्याचे आदर्श राष्ट्रपुरुष. आणि म्हणून आदर्श राष्ट्रपुरुष होण्यासाठी मला काय करता येईल हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. इतापे साहेब मी नेहमी सांगत असतो, विनोबा भावे खूप सुंदर म्हणतात, जीवन हे सत्य संशोधन आहे. सत्य संशोधनासाठी स्थित प्रज्ञतेची गरज असते. विकार रहित शुद्ध बुद्धी म्हणजे प्रज्ञा. बारकाईने ऐका, मला थोडस पुण्यात बोलायची सवय, मी लेवल माझी थोडी खाली घेतो. जीवन हे सत्य संशोधन आहे. सत्य संशोधनासाठी स्थित प्रज्ञतेची गरज असते. विकाररहित शुद्ध बुद्धी म्हणजे प्रज्ञा. आणि प्रज्ञेतनं मीपणा गळून पडतो, त्यावेळी निर्माण होते ती स्थित प्रज्ञता. ती स्थित प्रज्ञता निर्माण झाली माझ्या विवेकानंदांमध्ये. ती स्थित प्रज्ञता निर्माण झाली माझ्या महात्मा गांधीजींमध्ये. ती स्थित प्रज्ञता निर्माण झाली सावरकरांमध्ये. की घेतले वतन हे हवे अंधतेने, लब्धप प्रकाश इतिहास निसर्ग माणे, जे दिव्य दाह कमनोवणी असावयाचे, बुद्ध्याचे बाण धरिले करी हे सतीचे. ही स्थित प्रज्ञता निर्माण झाली भगतसिंगांमध्ये. ही स्थित प्रज्ञता निर्माण झाली मारुतीच्या देवळामध्ये झोपणारा आणि आपल्या लोखंडाच्या पेटीमध्ये संसार उभा करणारा अण्णा हजारेंच्या मध्ये. ही स्थित प्रज्ञता निर्माण झाली सरदार वल्लभभाई पटेलांमध्ये. ही स्थित प्रज्ञता निर्माण झाली यशवंतराव चव्हाणांमध्ये. ही स्थित प्रज्ञता निर्माण झाली अनेक राष्ट्रपुरुष आणि संतांमध्ये. ही स्थित प्रज्ञता निर्माण झाली माझ्या तुकोबांमध्ये. म्हणून तुकोबा म्हणतात, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुणाची सेवा? कुणाची? बाबा आमटेंनी कुणाची सेवा केली?
रस्त्याने चालत असताना एक कुष्ठरोगी पाहिला, डोळ्यामधनं घळघळ अश्रू वाहिले, त्याला छातीशी कवटाळलं, त्याला घरी नेलं, अंगावरचं वस्त्र फाडलं आणि त्याच्या जखमेला लपेटू लागले. त्यावेळी डोळ्यामध्ये पाणी येऊ लागलं. सौभाग्यवतींनी पाहिलं, साधना आमटेंनी आणि बाबांच्या जवळ जाऊन उभ्या राहिल्या आणि बाबांना म्हणाल्या, बाबा मी आजपर्यंत या डोळ्यामध्ये आनंद अश्रू कधीच पाहिले नाही. तुम्हाला लोकांच्या सेवेमध्ये जर हा आनंद दिसत असेल तर ही साधना आज तुम्हाला शब्द देते, तुमच्या या कर्मयज्ञेमध्ये समिला व्हायला तयार आहे. आणि बाबा आमटेंनं उभं केलं आनंदवन, एक आनंदवन उभे राहिलं. मी ज्यावेळी मागे 60 देशांची इथापेसाहेब परिषद भरलेली होती, जिथे इन्शुरन्स, इन्व्हेस्टमेंट आणि फायनान्स मधल्या सगळे दिग्गज लोक होते, आणि त्या ठिकाणी मी माझं प्रेझेंटेशन केलं. त्यावेळी मी बाबा आमटे, हु इज द बाबा आमटे, मी त्या ठिकाणी बाबा आमटे सांगितले ना, डोळ्यात लोकांच्या पाणी होत. आजही आम्ही ज्यावेळी बाहेरच्या देशांमध्ये जातो त्यावेळी बाबा आमटेंच्या आनंदवनात आलो एवढं सांगा, बस तुमच्या पुढे फार मोठी रांग उभी राहील. बाबा आमटेंनी जीवनामध्ये काय केलं, मग हेच आमचे साने गुरुजी. आता साने गुरुजींच्या संदर्भामध्ये काय सांगावं, आणि म्हणून साने गुरुजी ज्यावेळी आपल्या घोडपदेवच्या परिसरामध्ये सभा झाली ना इथापे साहेब, त्यावेळी साने गुरुजींची सभा झाल्यानंतर लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. एक म्हातारी आली आणि म्हातारीनं सांगितलं, गुरुजी तुमच्या बोलण्यानं मी प्रभावित झाले, माझ्या अंगावरचे दागिने आजच या भारतीय स्वातंत्र्यासाठी आम्ही देत आहोत. साने गुरुजींच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी सांगितलं, तू वृद्ध झालीस, तुला उद्या मुलांनी विचारलं तर. त्यावेळी ती म्हणाली, माझ्या मुलानं मला विरोध केला तर मला तो भारताचा शत्रू वाटेल. आणि मग त्या म्हातारीनं त्या साने गुरुजींना ती मदत केली. हे साने गुरुजी घडलं कसं, वाढलंय कसं? तुमच्या गावामध्ये काही छोटी छोटी मुलं असतील ना, त्यांच्या पाठीवर प्रेरणा देत जा. एकता फाउंडेशनला मी विनंती करेल, साने गुरुजींच्या काळामध्ये तर शाळाही नव्हत्या व्यवस्थित बरं का इथापे साहेब. म्हणजे मी ज्यावेळी पुणा ग्रुप कॉन्टिजंट कमांडर होतो कोल्हापूरला तारादाळ या ठिकाणी, त्यावेळी माझा ग्रुप खूप छान होता. म्हणजे मी फायरिंग करायचं 2.5 सेंटीमीटरच्या परिघामध्ये माझ्या सगळ्या बुलेट जाऊन लागायच्या. एक शेवटची बुलेट माझी मिस झाली आणि म्हणून कॅप्टन राणावत म्हणून होते त्यांनी पाठीवर फटके मारायला सुरुवात केली. मला इतकं मारलं की मला फोडून काढलं, कारण मी वॉशआउट झालो होतो, एक पण बुलेट बाहेर जावं लागत नाही. असं उचललं मला 10th नेऊन टाकलं. खूप अंगावर जखमा झाल्या होत्या. मला आजही तो दिवस आठवतो, थंडीचे दिवस होते, ऑक्टोबर नोव्हेंबरचे, व्रण अंगावर आलेले होते. आणि त्यावेळी ती माझी अवस्था, प्रचंड भूक लागली होती. भूक इतकी लागली की मला असं वाटलं की मला आता जेवायला गेलंच पाहिजे, नाही तर मी जगू शकत नाही. त्यावेळी तो बाहेर आला आणि त्यानं सांगितलं, इसको खाना नहीं देने का आज. आणि त्यावेळी मला ना माझ्या आईची खूप आठवण आली. म्हणजे ज्या महाराष्ट्रामध्ये आम्ही छत्रपती शिवबांचं नाव घ्यावं, ज्या महाराष्ट्रामध्ये आम्ही माऊलींचं नाव घ्यावं, ज्या महाराष्ट्रामध्ये आम्ही तुकोबांचा जय जयकार करावा, त्याच महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रमामध्ये आपला प्राण सोडणारी माणसं ज्यावेळी मी पाहतो ना, त्यावेळी आमची आम्हाला लाज वाटते या महाराष्ट्राचे वारसदार म्हणून सांगायची. म्हणून आई माझी प्रेरणा आहे आणि म्हणून मला आठवण झाली माझ्या आईची. आज माझी आई असती ना तर माझ्या जखमेवर हळदीचा लेप लावला असता, आज माझी आई असती ना माझ्या मुखामध्ये घास भरवला असता. आणि म्हणून मी आक्रंदन करायला लागलो, आई तू ये आणि मला घेऊन जा, आई तुझं लेकरू आजारी एक आई, आई जखमांमधून रक्त वाहते गाय, आई मला खूप भूक लागली आहे, वाटलं होतं पळून जावं आईच्या कुशीमध्ये, परंतु तशी परवानगीच नव्हती बाहेर जायची. रात्रभर तळमळत राहिलो, परंतु आईनं मला एक पुस्तक दिलं होतं, श्यामची आई. त्या लोखंडाच्या ट्रंकेमधनं ते पुस्तक काढलं आणि मेणबत्ती लावली आणि त्या मेणबत्तीच्या प्रकाशामध्ये श्यामची आई नावाचं पुस्तक वाचताना पाना पानावर माझे अश्रू निखळत होते. हा श्याम ज्यावेळी लहान होता ना, त्याचं नाव पंढरी, त्याला आंघोळ घातली आणि आईनं सदरेवर आणलं. आताही का सांगतो माहितीये, मी एकदा वळसे पाटील साहेबांपुढे बोललो ना, वळसे पाटील साहेब म्हणाले की मी अनेक वक्ते ऐकले ते समाजाला मागे घेऊन जातात, पंकज गावडे असा वक्ता आहे तो समाजाला पुढे घेऊन जातो. खूप मोठे शाबास की जी थाप माझ्या मागे वळसे पाटील साहेबांची उभ्या महाराष्ट्रामध्ये आहे. या ज्या आमच्या महिला आहेत ना, तुमच्या गावामध्ये टीव्ही आहे का? इंटरनेट नाही वाटतं ना, इथापे साहेब लक्ष घालतील आता. हे आमच्या ज्या महिला भगिनी आहेत ना, या पूर्वी आमच्या आया होत्या ना, म्हणजे मी अंगणवाडीमध्ये असताना 30 पाडी माझे पाठ होते. आजच्या आमच्या आया
मुलगा घरात आल्यानंतर त्या मुलाला विचारलं पाहिजे ना, बाळा शाळेत गेल्यानंतर तू काय केलं, तुला काय शिकवलं, तुला काय प्रश्न विचारला, तुला काय आलं नाही, बाळा आंघोळ कर, देवपूजा कर, अभ्यासाला बस, काही नाही, संस्कारच राहिले नाही. बाळ दमून भागून घरामध्ये येतं आणि आईचं पुढे असतं पुढचं पाऊल, टीव्ही पुढे, नाहीतर काय, बडे अच्छे लगते हो, पवित्र रिश्ता, ज्या मालिकेमध्ये एकही रिश्ता पवित्र नाही अशी मालिका आम्ही पाहतो. या महिलांना माझं सांगणं आहे, विचार करा, या महाराष्ट्रामध्ये जर जिजाऊ माँसाहेब नसत्या तर छत्रपती शिवाजी महाराज घडले असते का? पुरुषार्थ जीवन जगणाऱ्या पुरुषांचं द्वैत अकांड तांडव थांबवण्यासाठी आणि कमरेची तलवार कमरेला चाडकून कुणाच्याही सेवेमध्ये रुजू होणारे स्वाभिमान शून्य मराठे यांना जाग करण्यासाठी आपल्या लेकराला घडवणारी जिजाऊ होती, म्हणून शिवबा आणि म्हणून हे स्वराज्य. आज तुम्ही घडवता का आपल्या लेकराला? नाही, आपण कमी पडतो. आई म्हणजे मुलाला जन्म दिला म्हणून आई झाली असं नाही, आईचं देखील व्रत असतं. ते व्रतस्थ जीवन आम्ही जर जगलो तर उद्या आमची मुलं मोठी झाल्याशिवाय राहणार नाहीत. आजकालच्या काही तरुणांना रस्त्यानं पाहतो ना आम्ही फिरताना, त्यावेळी एखाद्याला विचारला हा कुणाचा मुलगा आहे, त्या आई आणि बापाची हिंमत होत नाही हे आमचं मुले सांगायची, ती छाती लागते हो मोठी, का माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे. आजचे तरुण देखील पहा ना कुठल्या पद्धतीनं वाटचाल करतात. आणि म्हणून मला साने गुरुजी या ठिकाणी सांगावेसे वाटतात, तो पंढरी होता ना त्याचा प्रश्न किती सुंदर होता इथापे साहेब, ज्यावेळी तो पंढरी त्याला आंघोळ घातली सदैवर आणलं, त्याचा अंग पुसला, त्याच्या तळव्यांना माती लागली आणि तो आईकडे रडू लागला, आई माझं सगळं अंग पुसलं साई, माझे तळवे मात्र कोरडे करायचे राहून गेले, आई तुझ्यामुळे माझे तळवे खराब झाले. आई त्यावेळी त्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, आईनं त्याचे तळवे पुसले आपल्या साडीच्या पत्रानं आणि सांगितलं, बाळा फाटक्या साडीतली तुझी आई तुझ्यावर संस्कार करते, बाळा तुला तुझे तळवे देखील खराब झालेले चालत नाही, तर एकच आई पंढरी, आयुष्याला तुझ्या मनाला कधीही मलिनतेचा स्पर्श होऊ देऊ नकोस. काय सांगितलं आई? आणि मग पुढे पालघर ते दापूर, दापूर 18 किलोमीटरचं अंतर, शनिवार आला की बाळ आईला भेटायला सुटायचं, पुढे त्याला पुण्याला शाळेला पाठवलं. आज आम्ही शाळेला आमच्या मुलांना बाहेर पाठवतो ना, हॉस्टेल आहे का, वायफाय आहे का, कॅन्टीन कसं आहे, झोपायला एसी आहे का, सगळं पाहतो, लायब्ररी कशी आहे, कॅम्पस कसा आहे, एटीएमची सुविधा आहे का, हे सगळं पाहतो. त्यावेळी त्या आईनं त्याला पुण्याला पाठवलं. इथे थोडं बोलू नका, मी तळमळीनं बोलतो, मी मानधनासाठी नाही बोलत, मी निघून जाईल अशा. त्या आईनं त्याला पाठवलं पुण्याला आणि तिथे वार लावून जेवायची पद्धत होती बरं का, आज ह्या घरी उद्या त्या घरी परवा त्या घरी वार लावून जेवायचं म्हणजे काय, खानवळीला द्यायला पैसे नव्हते, वार लावून जेवायची पद्धत होती आणि तो वार लावून जेवायचा. थंडीचे दिवस होते, भूक खूप लागलेली होती, आदल्या दिवशी जेवायला मिळालं नव्हतं. आपल्या राम नावाच्या मित्राला सांगितलं, राम मला खूप भूक लागली, अंगामध्ये बारीक ताप आहे, थंडीचे दिवस आहे, आज मला ज्या घरी जेवायला द्यायचं मी लवकर जातो. रामच्या खोलीत झोपायचा जमिनीवर, एवढा एवढा पंढरी म्हणजे साने गुरुजी. ज्यांच्या घरी जेवण आहे त्यांच्या घरी गेला, दरवाजा वाजवतोय वाजवतोय वाजवतोय, दरवाजा उघडला जात नाही, दरवाजा उघडला जात नाही म्हणून सहज वर पाहतो, तर दरवाज्याला भलं मोठं कुलूप आहे. ज्यांच्या घरी आज जेवायला यायचंय ते कुठेतरी कार्यक्रमाच्या निमित्तानं बाहेर गेले, आजही उपवाशी राहायला लागेल. आणि मग खूप रडायला लागला, भूक प्रचंड लागलेली, थंडीच्या दिवसामध्ये पहा आपल्याला किती भूक लागते आणि जेवायला नाही मिळालं तर काय अवस्था होते. एवढ्या लेकरू आई कोकणामध्ये, मुलगा पुण्यामध्ये, अंतर किती आहे, जेवायला लागलंय, आक्रंदन करायला लागलं, आई मला घेऊन जा, आई मला नाही शिकायचं. आई मग त्याच्या लक्षात येतं, आई येऊ शकत नाही, मी आईकडे जाऊ शकत नाही. रस्त्याने आपण जे येतो ना त्या रस्त्यामध्ये एक मुरलीधराचं मंदिर असतं, त्या मुरलीधराच्या मंदिरामध्ये एक समई देवत असते, त्या समईपाशी एक तांब्याचं ताट असतं, तांब्याच्या ताटामध्ये काही पैसे पडलेले असतात. परमेश्वराला काय पैशाची गरज आहे, एक पैशाचे फुटाने खाईल, एक पैशाचे चुरपुरे खाईल, आजची भूक माझी निघेल. चोरीचा विचार आला श्यामच्या मनामध्ये, जड पावलानं अंतकरणानं तो निघाला, त्या असणाऱ्या मंदिरापर्यंत गेला. थंडीचे दिवस होते, पुजारी मंदिरामध्ये नव्हता, पुजारी मंदिरामध्ये नाही, श्याम आतमध्ये गेला. आत गेल्यानंतर समई तेवत होती, ताट होतं, ताटामध्ये पैसे पडले होते, पैसे पाहिले, परमेश्वराकडे पाहिलं, आता माझी भूक निघेल, एक पैशाचे चुमुरे खाईल, एक पैशाचे फुटाणे खाईल, म्हणून चोरीचा विचार आलेला. पंढरी खाली वाकला, कमरेतनं खाली वाकला आणि हातानं दोन पैसे उचलणार इतक्यात हात थबकला, ताटातले पैसे ताटात पडले. का?
आई त्याच्या मनामध्ये बोलत होती. आई म्हणत होती, माझा श्याम कधीही चोरी करणार नाही. बाळा तू चोरीचा विचार केला तर तुला शपथ आहे माझी, माझं मेलेलं तोंड पाशील पंढरी. अरे तुला चोर आणि दरोडे खोरवण्यासाठी नाही बाळा पाठवलं, ही तुझी आई मरून जाईल बाळा, मनामध्ये आई बोलत होती. उठला तसाच आणि खांबाला डोकं आपटून आपटून रडायला लागला आणि म्हणाला, आई आई मला कशाला शाळेला पाठवलं, आई तुझा पंढरी उपवास आहे, आई मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत, आई मला घेऊन जा. आई त्यावेळी आई मनामध्ये संवाद साधत होती, बाळा चूक करू नकोस, आयुष्यभर उपवाशी राहायला लागला तरी चालेल, तू माझा पंढरी आहेस आणि खबरदार जर चोरी केली तर माझं मेलेलं तोंड पाशील. एवढ्या भयान रात्री पंढरी पुढे त्या पांडुरंगा पुढे उभा राहिला. प्रार्थना केली, माझ्या आईला जाऊन सांगा हा पंढरी कितीही दिवस उपवास वाट्याला आले तरी चोरी नाही करणार. रात्रभर अश्रूंन उशी ओली झाली, उपवाशी झोपला. निकाल लागला, निकाल लागला, आईकडे धावत सुटणार. कोकणात उतरला आणि आता आईकडे जायचंय, आईला माझं निकाल पत्र दाखवायचंय म्हणून पळत सुटला. हरणे बंदरात उतरला आणि पळत निघाला. समोरून मावशी येत होती. मुलगा वाट, मुलगा येईल म्हणून ती वाट पाहत होती. मी आणि आमचे टॅक्स कन्सल्टंट भोसले साहेब आम्ही दोघे गेलो. मी काही पैसे काढले आणि ते आईच्या हातावर ठेवायला लागलो. आई घेत नव्हती. नंतर मला तिची एक मैत्रीण होती ना, वृद्ध होती बिचारी, तिनं सांगितलं हिला पेन्शन मिळतं परंतु पेन्शन देखील मुलगा घेऊन जातो. सही आज वाढदिवस आहे परंतु ही मुलाची वाट पाहते. महाराष्ट्रामध्ये जिनं शिक्षणात चांगलं काम केलं ती आज वृद्धाश्रमात कितपत पडलेली आहे. मुलगा नाही आला न्यायला. आज महाराष्ट्रामध्ये किती वृद्धाश्रमांमध्ये जाऊन पहा, आई आणि बाप वाट पाहून मरतात, मुलं न्यायला सुद्धा येत नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, अनुकूल काळ प्राप्त झाल्यानंतर आपल्या अंतर्यामी मातृत्वाची आणि पितृत्वाची आराधना करणारी माणसं भारतीय संस्कृतीचे रचनाकार होतात. एऱ्या गाभाऱ्याचं काम नाही. आणि म्हणून ठाण्याला ज्यावेळी माझं टिकटॉक प्लाझाला व्याख्यान झालं तिथे अशोक हंडे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. आणि म्हणून मी व्याख्यान करताना त्यांनी मी तिथे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक पत्र लिहिलं, त्याचं उत्तर इथापे साहेब मला अजून मिळालं नाही. या महाराष्ट्राला लांछनास्पद वाटावं असं उदाहरण पुण्यामध्ये घडलेलं. वन खात्यामध्ये क्लास वन अधिकारी आहे, त्याचं नाव मी घेणार नाही, तर नाव घेण्याही पण तो मोठाही नाही. त्याचे वडील होते, वडील खूप आजारी पडले, बेटानं वृद्धाश्रमामध्ये ठेवून टाकलं. वडील जास्त आजारी झाले, त्याला सांगितलं तुमचे बाबा जास्त आजारी आहेत, त्या बाबांना घेऊन जा. त्याने सांगितलं दवाखान्यात ऍडमिट करा, तुमच्या अकाउंटला पैसे टाकतो. दवाखान्यात ऍडमिट केलं, वडील जास्त झाले, पुन्हा फोन केला, वडिलांना आयसीयूमध्ये ऍडमिट करावं लागेल, तुमची परवानगी लागेल. त्याने सांगितलं माझी मेलवर परवानगी पाठवतो, अकाउंटला पैसे पाठवतो, आयसीयूमध्ये वडिलांना ठेवा. वडिलांना आयसीयूमध्ये ठेवलं, वडिलांना आयसीयूमध्ये ठेवलं. डॉक्टर म्हणाले व्हेंटिलेटर लावावं लागेल, बाबा तयार होत नव्हते. बाबा म्हणत होते, मी आणि माझ्या सावित्रीनं ज्या माझ्या लेकाला वाढवलं ना, ते लेकरू मला एकदा माझ्या डोळ्यानं पाहू द्या, मग तुम्हाला माझं काय करायचं ते करा. फोन केला, त्यानं सांगितलं वडिलांना सांगा मी भेटायला येतोय, काळजी करू नका. वडिलांना व्हेंटिलेटर लावला, दोन दिवस बाबानं वाट पाहिली, लेकरू येत नाही. सारखा खुनेनं विचारायचा, ज्या बाजूला दरवाजा होता ना त्या बाजूला बाबानं तोंड करून सतत आपल्या लेकराचा धाव घेत राहिला. आत्ता बाबा येईल मग येईल. त्यांना फोनवर सारखं सांगितलं जायचं, बाबा जास्त आजारी आहेत, लवकर भेटायला येतो. निस्ता म्हणायचा भेटायला येतो. बाळाची वाट पाहून पाहून शेवटी हा माणूस व्हेंटिलेटरवर गतप्राण झाला. पुढची गोष्ट अशी लांछनास्पद आहे, ज्यावेळी बाबा गेले ना, बाबा गेल्यानंतर त्या ऍडमिनिस्ट्रेशननं त्या क्लासरूम अधिकाऱ्याला फोन केला, तुमचे वडील वारले, आता तरी त्यांना घेऊन जा. आपल्या सगळ्यांना ऐकायलाही शरम वाटेल अशी गोष्ट तो फोनवर म्हणाला, मला यायला वेळ नाही, तुमच्या अकाउंटला पैसे भरतो, अंत्यविधी करून टाका. कुठे चाललाय माझा महाराष्ट्र, कुठे चालली आमची संस्कृती? आणि आम्ही माऊलींच्या दारामध्ये जावं आणि रामकृष्ण हरी म्हणावं, तुकोबांच्या दारामध्ये जावं आणि तुकाराम महाराजांचा जय जयकार करावा, नाथबाबांच्या पैठणला जावं आणि नाथबाबांचा जय जयकार करावा, छत्रपतींच्या पदस्पर्शानं पुणित झालेल्या शिवजयंतीला शोणेरीपासून सुरुवात करावी, जय भवानी आणि जय शिवाजी म्हणावं. कुठे चाललो आम्ही? कुठे घेऊन जाणार हा महाराष्ट्र? कुठे घेऊन जाणार आमची माणसं? कुठे घेऊन जाणार आमची संस्कृती? म्हणून आम्ही कुठेतरी आज आठवण ठेवली पाहिजे आमच्यावर कुणाचे संस्कार आहेत. माऊली देखील आपल्या
ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात, एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, ते जे राणुष्ठिती सामान्य सगळं। सर्वसामान्य माणसं तेच आचरण करतात जी ज्येष्ठ मंडळी आपल्याला मार्ग दाखवतात। ज्येष्ठ मंडळींनी आपल्याला काय मार्ग दाखवला, आपण कुठल्या मार्गाने चाललो, थोडासा विचार केला पाहिजे। आज यशवंतराव चव्हाणांचं नाव फक्त राजकारणापुरतं राहिले। यशवंतराव चव्हाण कोण होते आम्ही समजावून घेतलं कधी? यशवंतराव चव्हाणांचा त्याग कधी आम्ही समजावून घेतला? यशवंतराव चव्हाण ज्यावेळी लहान होते ना, खेळत होते, अचानक आईचा आवाज ऐकला, धावत सुटले झोपडीकडे, पाहिलं तर वडील गतप्राण झालेले आहेत, धुमसून धुमसून रडायला लागले यशवंतराव चव्हाण। त्यावेळी परिस्थिती विपरीत झाली, आईनं गाडीमध्ये टाकलं आणि पांडुरंगाच्या दर्शनाला नेलं, पांडुरंगाच्या दर्शनाला, विठ्ठलाच्या दर्शनाला। कोणीतरी म्हणाला, यशवंत हरवला, आई कावरी बावरी झाली, यशवंताला शोधायला लागली, यशवंत यशवंत, आईच्या काळजाचे तुकडे व्हायला लागले। अचानक यशवंता दिसला, हाताला बोट पकडलं, पांडुरंगा पुढे उभं केलं, उभा महाराष्ट्र त्याच्या पुढे उभं केलं आणि पांडुरंगाला सांगितलं, पांडुरंगा हे सापडलं लेकरू आता या महाराष्ट्राच्या रयतेच्या सेवेसाठी तुला अर्पण करते। पांडुरंगा पुढे नतमस्तक झाली, मंदिरातनं बाहेर आली आणि सांगितलं, बाळा आता तुला खूप मोठं व्हायचंय। आणि मग गुरुजींनी विचारलं, काय व्हायचंय? त्याने सांगितलं, यशवंतराव व्हायचंय। आम्ही असे संस्कार करणार आहोत का? आणि मग यशवंतराव चव्हाण ज्यावेळी बाहेर जायचे ना, यशवंतराव चव्हाण बाहेर गेल्यानंतर, आता आपण काही राजकीय मंडळी बाहेर परदेशाच्या वारींना जातो, त्यावेळी या सौभाग्यवती लिहून देतात परदेशातनं काय काय आणायचं, नाही का? मी पण जातो, माझी बायको लिहून देते, इथून हे आणा तिथून ते आणा, नाही का? यशवंतराव चव्हाण सहज विचारायचे, वेणू विनू, अगं मी इतक्या वेळा देशाच्या बाहेर जातो, तुम्हाला कधीच काही सांगत नाही आणायला। यशवंतराव चव्हाणांची सौभाग्य होती। विनू म्हणतात, मला काही नको आहे, मला फक्त तुम्ही हवे आहे, तुम्ही सुखरूप या, मला तितकंच द्या, बाकी काही नको। यशवंतराव चव्हाण ज्यावेळी प्रके अत्रेंनी त्यांच्यावर टीका केली ना, निपुत्रिक महाराष्ट्राचं नेतृत्व काय करणार, उत्तराची सभा भरली। यशवंतराव चव्हाणांपुढे वा महाराष्ट्र पाहतोय, अत्रेंना काय उत्तर देणार? त्यावेळी यशवंतराव चव्हाण बोलले ना, यशवंतराव चव्हाण म्हणाले, काल अत्रेंनी माझ्यावर टीका केली, आज मी त्याला उत्तर देईन, परंतु या सभेमध्ये उत्तर दिल्यानंतर मी घरी गेल्यानंतर वेणूच्या नजरेत नजर देऊ शकणार नाही। जी वेणू मला म्हणत होती आपल्याला मुलगा होत नाही, तुम्ही दुसरं लग्न करा, त्यावेळी मी माझ्या सौभाग्यवतीला म्हणालो, नाही मला दुसरं लग्न नाही करायचं, हा महाराष्ट्र, या महाराष्ट्रातले सगळे तरुण हे आपली मुलं आहेत, दऱ्या खोऱ्यांमध्ये राहणारे तरुण, यांच्यासाठी आपल्याला वेणू आता झटायचंय, अख्खं आयुष्य यांच्यासाठी समर्पित करायचंय। आज मी अत्रेंना उत्तर दिलं तर घरी गेल्यानंतर वेणूला कुठल्या तोंडानं उत्तर देणार? दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातल्या सगळ्या वृत्तपत्रांच्या मथळ्यामध्ये बातमी आली होती, प्रके अत्रेंनी यशवंतराव चव्हाणांची जाहीर माफी मागितली। हा आमच्या महाराष्ट्राचा इतिहास आहे, हा इतिहास आपण समजावून घेतला पाहिजे। आणि म्हणून यशवंतराव चव्हाण मला खूप प्रिय आहे। यशवंतराव चव्हाणांबद्दल सांगताना किती सांगावं आणि किती ऐकावं। इंदिरा गांधींनी फोन केला पंतप्रधान होण्याच्या अगोदर, यशवंतराव चव्हाण देशाचे पंतप्रधान झालेही असते, परंतु नाही, इंदिरा गांधींनी फोन केला म्हणून सन्मान राखला आणि सगळा पाठिंबा त्यांच्या मागे उभा केला। हा महाराष्ट्राचा सुपुत्र होता, ज्यावेळी गेला ना, त्याच्या घरामध्ये फक्त पुस्तकं सापडली, कुठलीही शिल्लक रक्कम नाही सापडली। ही माणसं ज्यावेळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून पांडुरंगाच्या दर्शनाला जातो ना, पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यानंतर त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि पाणी आलं, आरती झाली, बाहेर आल्यानंतर सहज त्यांना विचारलं जातं, तुमच्या डोळ्यामध्ये पाणी काय? त्यावेळी ते सांगतात, आज पांडुरंगाच्या दर्शनाला महाराष्ट्राचा प्रमुख म्हणून आरतीला जरी आलो असेल ना, तरी माझं बोट पकडणारी माझी आई आज नाही, माझं बोट रिकाम आहे, अंतकरणामध्ये आई आणि आईचे संस्कार होते, म्हणून यशवंतराव यशवंतराव होऊ शकले, म्हणून महाराष्ट्राचे शिल्पकार झाले। आम्ही आमच्या मातीसाठी आणि आमच्या आईसाठी काही करणार आहोत का, हा माझा प्रश्न आहे। म्हणून या ठिकाणी एकता फाउंडेशननं जे काम केलं, खूप कौतुकास्पद काम आहे, मला वाटतं उद्याच्या जगामध्ये तुमचं काम नोंदल्याशिवाय राहणार नाही। कारण मी नेहमी सांगतो, इथे वन्स मोर नाही, बारकाईन ऐका, इथे वन्स मोर नाही। एखादा चित्रपट पाहिला पुन्हा पाहता येतो, एखादं गाणं आवडलं पुन्हा ऐकता येतं, परंतु इथे जन्माला आल्यानंतर इथे पुन्हा वन्स मोर नाही आहे। इथे जन्माला आल्यानंतर आम्हाला ते पुन्हा कधीच मिळत नाही जे आज या जन्मामध्ये आम्हाला मिळणार आहे। ते काय असेल इथापे साहेब? इथे मी जन्माला आलो ना,
या मसवंडी गावातल्या प्रत्येक तरुणाने ठरवलं पाहिजे, माझा पुन्हा इथे जन्म होणार नाही, ही आई मला पुन्हा नाही, हे वडील मला पुन्हा नाही, ही पत्नी मला पुन्हा नाही, मुलं मला पुन्हा नाही, नातेवाईक पुन्हा नाही, मित्र पुन्हा नाही, गाव पुन्हा नाही, राष्ट्र पुन्हा नाही, धर्म पुन्हा नाही, इथे वन्स मोर नाहीच. अरे शेण मातीत पडलं तर माती घेऊन उठत, इथे मी एकदा जन्माला आल्यानंतर माझी पाऊल कोण जर या मातीमध्ये उमटवणार असेल तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजेल. हे भाग्य जर तुमच्या वाट्याला आलं तर मला वाटतं खूप आनंद होईल. आणि म्हणून हे तुम्ही सगळं करताना हे खूप कौतुकास्पद आहे. किती कौतुकास्पद. आत्महत्याचा विचार मनामध्ये येणाऱ्या एक माणसानं विवेकानंदांचं चरित्र वाचावं आणि एक क्रांती उभ्या देशामध्ये करावी आणि कुणापुढेही न झुकणारी एक महासत्ता तो बराक ओबामा सिनेटमध्ये अभिनंदनाचा ठराव करतो अण्णा हजारेंच्या नावाचा. माणसं काम सुरुवात करू शकतात, कुठून सुरुवात करायची हे आपण ठरवायचं असतं. त्याच्यासाठी फार मोठं व्यासपीठ लागतं असं काही नाही, आपण छोट्या छोट्या व्यासपीठावरनं मोठं काम करू शकतो. जगाचं लक्ष तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. काही माणसं म्हणतात आम्हाला काम करायचंय परंतु व्यासपीठ मोठं हवंय. कोण म्हणतं तुम्हाला व्यासपीठ मोठं हवंय? छोट्या ठिकाणावरून काम उभं करणं, काम कुठच्या कुठं जाईल आणि ते काम तुम्हाला कुठे घेऊन जाईल माहीत नाही. पोपटराव पवारांचं काम कुठे आहे? आज पोपटराव पवारांना ओळखत नाही असा महाराष्ट्रातला माणूस सांगा ना मला. आज आमची साधी महिला कलबाग सरांची विद्यार्थिनी निलिमा मिश्रा, रॅमन मॅगेसेसे पुरस्कार मिळाला. साधी जिला इंग्रजी धड बोलता येत नाही तिनं काय क्रांती केली. इतापे साहेब शिरूर मध्ये डॉक्टर कलबाग सरांची असणारी विद्यार्थिनी ज्यावेळी मी तिला भेटलो ना, साहेब आज नाबार्ड बँक असेल किंवा जागतिक बँक असेल निलिमा मिश्रांना विचारतं फंड कुठे टाकायचा. हिने ज्यावेळी स्वतःच्या गावामध्ये काम चालू केलं ना, गावानं बहिष्कृत केलं, पैसे नाही, वडिलांनी शिक्षक वडील आखी पेन्शन दिली तिला. आज निलिमा मिश्रा ज्या तयार करतात ना गोधड्या, त्या गोधड्यांवर एम्ब्रॉयडरी करायला लाखो महिलांना शिकवलंय. आज त्या गोधड्या UAE जातात, UK जातात, USA जातात. आज बचत गट निर्माण केला, कर्ज द्यायचंय कसं द्यायचं एखादा फाउंडेशनसाठी सांगतो. कर्ज द्यायचं कसं द्यायचं, बचत गट निर्माण केले. तुमच्या गावामध्ये बचत गट आहेत मला कळालं. एकदा कधीतरी निलिमा मिश्रांना हिताबे साहेब तुम्ही घेऊन या गावामध्ये. बचत गटासाठी मिटिंग बसली जाते आणि मिटिंगमध्ये कर्जाचा व्याजदर कसा ठरवला जातो. निलिमा मिश्रा उभ्या राहतात, कुणाला कर्ज पाहिजे, कर्ज घेणारा उभा राहतो आणि तो सांगतो मला कर्ज पाहिजे. त्यावेळी निलिमा मिश्रांची टीम त्यांच्या घरी जाते ज्याला कर्ज पाहिजे. त्याच्या घरी गेल्यानंतर त्याच्या आईचं आणि मुलीचं आणि बायकोचं हिमोग्लोबिन तपासलं जातं आणि मग त्याला दुसऱ्या मीटिंगमध्ये सांगितलं जातं तुझ्या आईचं बायकोचं आणि मुलीचं हिमोग्लोबिन इतकं आहे त्याच्यामुळे कर्जाचा व्याजदर असा राहील. म्हणजे हिमोग्लोबिन जितकं कमी तितकं कर्जाचा व्याजदर जास्त. तो म्हणतो कर्जाचा व्याजदर मला परवडणार नाही. मग निलिमा मिश्रा म्हणते तुम्हाला एक महिन्याची मुदत देते, माझी पुन्हा माणसं घरी जातील, हिमोग्लोबिन वाढवा, कर्जाचा व्याजदर कमी करते. म्हणजे किती सुंदर कल्पना त्यांनी त्या ठिकाणी मांडलेली आहे. अशा पद्धतीनं ही माणसं काम करायला सुरुवात केलेली आहे, नाविन्यपूर्ण. आता सेंद्रिय शेती करायची ठरवलेली आहे. मला इथे कळालं की हा भाग खूप सधन आहे, संपन्न आहे. मी म्हणालो विकेंडला इथापे साहेब इथे येतात, विकेंडला आम्हालाही वाटतं आपणही कधीतरी इथे यावं. असा खूप सुंदर परिसर आहे. सेंद्रिय शेतीच्या निमित्तानं आता त्यांचे प्रयोग सुरू झालेले आहेत. ऑर्गॅनिक फार्मिंग याच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे. आज आम्ही पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये राहतो ना, त्यावेळी औषधं फवारलेली खूप सारे आम्हाला खावं लागतं. त्यावेळी सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून तुम्ही जर चांगला प्रयोग केला, मला वाटतंय मसवंडी गावचा हात कोण धरणार नाही. एखादा फाउंडेशननं थोडंसं मोठं पाहिलं पाहिजे. जितकं मोठं व्हिजन तुम्ही पाहाल ना तितका तुमचा प्रवास मोठा होईल. आपली स्वप्न छोटी असतात त्यामुळे आपण छोट्याच गोष्टी पाहतो. ज्यावेळी मी ठरवलं ना या क्षेत्रामध्ये यायचं, मी राजकीय क्षेत्रामध्ये सुरुवातीला होतो. अजूनही मला अनेक ऑफर येतात, मी त्या धुडकावलेल्या आहे. मी माझं ड्रीम घेतलेलं आहे, मी माझं स्वप्न पाहिलेलं आहे. मला सांगायला आनंद वाटतो की ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकून नुकताच माझा 23 तारखेला एक कार्यक्रम झाला पुना क्लबमध्ये, ज्या पुना क्लबची एंट्री फीज 35 लाख रुपये आहे. त्या पुना क्लबमध्ये 200 कंपनीच्या मालकांपुढे माझं लेक्चर झालं. हे मालक कुठले होते, कुणाचा फ्रान्समध्ये बिझनेस आहे, कुणाचा जर्मनीमध्ये आहे, कुणाचा इंग्लंडमध्ये आहे, कुणाचा अमेरिकेसारख्या डेट्रॉइटमध्ये आहे. आणि तिथे मला सब्जेक्ट दिला होता कॉर्पोरेट कल्चर अँड लाईफ बॅलन्सिंग, याच्यावर मी तिथे लेक्चर दिलं. आय एम नो कॉर्पोरेट ट्रेनर, मोटिवेशनल स्पीकर. आणि माझ्याकडे काही कंपनीज आहेत ज्यांच्या एम्प्लॉईला मी ट्रेनिंग देतो, ज्याचं पॅकेज 4 लाखापासून 10 लाखापर्यंत आहे. मी रिलायन्समध्ये मॅनेजिंग पार्टनरही आहे. मी फिलॉसॉफीमध्ये PhD करतो, मी व्याख्यानही करतो आणि प्रवचनही करतो, व्यवसाय म्हणून करत नाही.
मला माहित नाही मृत्यूचा दरवाजा कधी उघडेल आणि मला घेऊन जाईल, परंतु ज्यावेळी माझ्यासमोर मृत्यू असेल ना, आनंदाने मी त्याला सामोरा जाईल, कारण माझा प्रत्येक क्षण आणि क्षण मी समाजाच्या प्रबोधनासाठी दिला, समाजाला दिशा देण्यासाठी दिला, हे मला माझा आनंद असेल, कारण मी ज्या माणसांचा अभ्यास करतो ना, ती माणसं माझ्या स्वप्नात येतात, माझ्याशी बोलतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझ्याशी महात्मा गांधीजी बोलतात, माझ्याशी विवेकानंद बोलतात, माझ्याशी सर्वपल्ली राधाकृष्णन बोलतात. आता बोलतात हे अंधश्रद्धा म्हणून सांगत नाही, मी इतका वाचतो ना त्यांना की ते मनामध्ये येतं, त्या प्रतिमा तयार होतात आणि त्या माझ्याशी बोलतात. एकदा असं डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनांचं पुस्तक वाचत होतो, दुसऱ्या दिवशी उठलो आणि माझ्या बायकोपुढे मी संवाद साधला. कुठला संवाद? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनांना वयाच्या 18 वर्षी एथिक्स ऑफ वेदांत हा ग्रंथ लिहिला बरं का. इथे पैसा प्रचंड बुद्धिमत्ता असलेला हा माणूस प्रचंड दारिद्र्यामध्ये जगत होता. घरामध्ये खायला अन्न नव्हतं, दिवाळीचे दिवस होते. वाटलं माझ्या मुलांना गोडधोड खायला नाही, माझी बायको अंगावर चिंध्या असणारे वस्त्र परिधान करते, काय करायचे अज्ञानाचं मला. म्हणून पुस्तकं काही काढली आणि विकायला बाजारात नेण्या अगोदर पत्नीला विचारलं घरामध्ये काय नाही. तिने सांगितलं हे पण हे नाही ते नाही. त्यावेळी ते म्हणाले की पुस्तकं विकून येतो, आलेल्या पैशांचा आपण बाजार भरू आणि दिवाळी साजरी करू. दिवा लावायला घरामध्ये तेलही नव्हतं. त्यावेळी पत्नीनं आपल्या नवऱ्याच्या डोळ्यातले अश्रू पाहिले आणि तिचं वाक्य होतं ते वाक्य प्रत्येक सौभाग्यवतीने इथं ऐकलं पाहिजे. आज आपण साडीवरनं रुसतो, कशावरनं रुसतो? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनांची सौभाग्यवती पुढे आली आणि त्यांनी सांगितलं हे उद्याच्या भारताला पुढे करणार, उद्याच्या लोकांच्या जीवनामध्ये अज्ञानाचा अंधकार दूर करून प्रकाश निर्माण करणार हे सगळं तुमचं ज्ञानाचं धन आहे. कुणाच्या पायावर लोळण टाकण्यासाठी तुम्ही निर्माण केलेलं नाही. मला हवी आहे श्रीमंती, मला श्रीमंती हवी आहे, परंतु कुठली श्रीमंती? तुमच्या नावाचं जे कपाळावर कुंकू लावते ना, त्या सौभाग्याचं लेणं कुंकू लावण्या इतपत पैसे तरी माझ्या घरामध्ये आले तरी मी स्वतःला नशीबवान समजेल. हे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या बायकोनं सांगितलं, शिवकमू अम्मा नावाची. आणि मग सर्वपल्ली राधाकृष्णांचे सगळे पाश तुटले, माणूस इतक्या वेगानं पुढे निघाला की एक दिवस भारताचा राजदूत म्हणून रशियामध्ये पोहोचला. रशियामध्ये रक्ताची क्रांती फक्त ज्याला माहीत होती तो स्टॅलिन एक दिवस त्यांच्या व्याख्यानाला उभा राहिला. व्याख्यान ऐकता ऐकता स्टॅलिन रडायला लागला आणि स्टॅलिननं राधाकृष्णांना मिठी मारली आणि सांगितलं सर्वपल्ली तुम्ही आमच्या देशामध्ये राहा, आमच्या देशाला तुमची गरज आहे. जो स्टॅलिन कुणालाही भेटत नव्हता तो सर्वपल्ल राधाकृष्णांच्या पायावर डोकं ठेवत होता. परंतु हा माणूस म्हणत होता नाही, भारतानं माझ्या देशानं सोपवलेली जबाबदारी माझी पूर्ण झाली, आता मी पुन्हा माझ्या भारतभूमीकडे निघालो. हा फाटक्या अवस्थेमध्ये जगणारा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण एक दिवस या भारताचा राष्ट्रपती झाला. हा आमचा इतिहास आहे. हा इतिहास आम्हाला विसरून चालणार नाही. आम्ही कुणाकडनं प्रेरणा घ्यावी? या माणसांकडनं आम्ही काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे, काहीतरी शिकलं पाहिजे. ज्यावेळी डॉक्टर अब्दुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम भारताच्या असणाऱ्या राष्ट्रपती भवनातनं बाहेर येतात ना, दोन बॅगा फक्त हातामध्ये असतात डॉक्टर अब्दुल कलामांच्या, आणि पत्रकार प्रश्न विचारतात तुमची श्रीमंती काय, तुमचा वारसा काय. त्यावेळी अब्दुल कलाम म्हणतात या संपूर्ण हिंदुस्तान मधला या संपूर्ण भारत देशातला तरुण ही माझी उद्याची श्रीमंती आहे. यांच्या खांद्यावर आता मोठी जबाबदारी आहे. मला जितकं करायचं तितकं मी केलं, आता उद्याचा भारत घडवण्याची जबाबदारी त्यांची आहे आणि माझं भारताचं स्वप्न हे तरुण पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. एक माणूस नावाड्याचा मुलगा, जिथे मी माझ्या मुलांना घेऊन गेलो, त्यांची झोपडी दाखवली आणि सांगितलं याच रामेश्वरम मधून हा माणूस घडला. हे डॉक्टर अब्दुल कलाम कुठपर्यंत गेले? ज्यावेळी फी भरायला पैसे नव्हते ना, लग्न झालेल्या आपल्या मुलीकडे गेला एक बाप आणि त्याला सांगितलं तुझे दागिने मला पाहिजे का. MIT मध्ये ऍडमिशन घेतलं ना, पैसे नव्हते, त्या बहिणीच्या पैशातनं डॉक्टर अब्दुल कलाम शिकले. हे डॉक्टर अब्दुल कलामांनी देशाला इतकं मोठं केलं, इतकं मोठं केलं की संपूर्ण सर्वस्व देशासाठी अर्पण केलं. डॉक्टर अब्दुल कलाम आज आमच्यातनं गेले, पण डॉक्टर अब्दुल कलामांना ज्यावेळी पुरस्कार दिला गेला ना भारतरत्न इथापे साहेब, त्यावेळी तो पुरस्कार घेतल्यानंतर कधीही न भावनिक होणाऱ्या माणसाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. ते पाणी कुणासाठी होत? ते पाणी होत आईसाठी आणि वडिलांसाठी. सहज विचारलं त्यांना तुमच्या डोळ्यामध्ये पाणी कला? त्यावेळी ते म्हणाले
नावाड्याच्या मुलाला भारतरत्न पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मला आज मिळाला, परंतु हा पुरस्कार पाहण्यासाठी माझे बाबा आणि माझी आई आली होती. ही माणसं देशाला मोठी करतात. तुम्ही कुठेही जा, काहीही करा, परंतु तुमची जन्मभूमीला तुम्ही विसरलात, तुम्हाला जन्म देणाऱ्या मातेला विसरलात, तुमच्यासाठी राब राब राबणाऱ्या बापाला विसरलात, तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही आणि तुम्ही समाजालाही मोठं करू शकत नाही. याच्यासाठी आपल्या अंगी स्थित प्रज्ञता लागते, याच्यासाठी विचार करावा लागतो. माझा जन्म इथे पुन्हा होणार नाही. आणि म्हणून माऊली म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरी नथी लोक. कशासाठी अवघाचा संसार सुखाचा करायचा आहे? सोळ्या वयामध्ये समाधी घेतलेल्या माणसाला किती त्रास झाला, या समाजाने त्रास दिला, या समाजाकडनं इतक्या यातना आणि वेदना भोगल्या, परंतु इतक्या यातना आणि वेदना घेतलेल्या माणसानं एक दिवस अपमान झाला म्हणून ताटी बंद केली. त्यावेळी येऊलेली मुक्ता पुढे आली आणि सांगितलं, मन मारून येऊन बंद करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ज्ञानदादा अहो ज्ञानदादा, ताटी उघडा. ही मुक्ता तुम्हाला आवाज देते, मन मारून येऊन बंद करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. एका मुक्तेनं माऊलीनं शहाणपण दिलं, ताटी उघडली, मिठी मारून रडणं झालं भावंडांचं. आणि त्या दिवशी पुन्हा माऊलींचा नावा जन्म झाला. आणि म्हणून अनुभव अमृतामध्ये एका ठिकाणी त्यांनी लिहून ठेवलेला आहे, शिवशिवा समर्था स्वामी ए वडिये आनंदभूमी घेपे दिजे एके आम्ही ऐसे केले. या जन्मभूमीमध्ये जन्माला आलोत ना, या मातीचा आपल्यावर प्रचंड ऋण आहे. या मातीत जन्माला आल्यानंतर जो आनंद आपल्याला मिळाला, तो अवघा आनंद समाजाला द्यायला शिका. तो जर दिला तर खऱ्या अर्थानं तुमचा जन्म सफल झाला. म्हणून मी नेहमी सांगत असतो, अगोदरचं येणं, नंतरचं जाणं आणि त्यानंतरचं उरणं. अगोदरचं येणं म्हणजे जन्म, नंतरचं जाणं म्हणजे मृत्यू, आणि त्यानंतरचं उरणं म्हणजे कर्तृत्व. हे कर्तृत्वाने जर तुम्ही उरलात तर खऱ्या अर्थानं तुमचा जन्म सफल झाला असं मला वाटेल. आणि अशा पद्धतीनं तुम्ही जगावं की समाजानं सांगावं, यस अशा पद्धतीनं मला जगलं पाहिजे. याच्यासाठी स्वतःमध्ये काही बदल केला पाहिजे. कुठला बदल? जसा मी माझ्यामध्ये केला. मी माझ्या पत्नीला सांगितलं, आपला खूप मोठी श्रीमंती असेल, खूप थाटमाट असेल, खूप काही असेल असं काही तू समजू नकोस, परंतु ज्या दिवशी तू प्रत्येक दिवशी आंघोळ करून आरशापुढे उभा असेल ना, माझ्या नावाचं सौभाग्याचं लेणं लावताना, ते सौभाग्याचं लेणं म्हणून कुंकू जे लावते ना, ते कुंकू लावताना तुझ्या डोळ्यामध्ये स्वाभिमान आणि अभिमान असेल. तुझ्या नवऱ्याच्या नावानं कुंकू लावते, असा तुझा नवरा जगेल. मी माझ्या मुलांना सांगितलंय, मुलांसाठी पैसा मी कमवून ठेवणार नाही, परंतु त्यांच्यावर असे संस्कार करेल ना की उद्याच्या भारतामधल्या त्यांच्यासाठी कोट्यवधीची संपत्ती मी जरी जमवून ठेवली तर ती महत्वाची नसेल, परंतु त्या माझ्या मुलांवर असे संस्कार करेल की उद्याच्या भारताच्या कोट्यवधी माणसांच्या प्रश्नांसाठी त्यांचं आयुष्य समर्पित व्हावं, अशा पद्धतीनं मी प्रतिज्ञा केली माझ्या जीवनाची. आणि म्हणून माझा प्रवास त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. आपणही त्याच पद्धतीनं जगावं, त्याच पद्धतीनं मोठं व्हावं आणि त्याच पद्धतीनं गावामध्ये काम करावं. फक्त करताना एक गोष्ट करा, गावामध्ये तुमच्या वळात होती की नाही मला माहीत नाही, परंतु थापे साहेब, ग्रामीण भागामध्ये मुलं दारू प्यायला वरातीपासून शिकतात. जिथे जिथे माझं प्रबोधन आणि व्याख्यान होतं ना, मी त्या ठिकाणी सांगतो, ह्या गावामध्ये पुन्हा जर मला बोलवायचं असेल तर तुमच्या गावामध्ये जर वरात बंद झाली नाही तर मी त्या गावामध्ये पुन्हा जात नाही. प्रत्येक गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणारी लहान लहान मुलं दारू प्यायला वरातीमध्ये शिकतात. मी हा अनुभव घेतलेला आहे, स्वतःच्या डोळ्यानं पाहिलेला आहे. माझ्या बरोबरच्या मुलांचा लिव्हर खराब झाला, माझ्या बरोबरच्या मुलांच्या बायकांच्या कपाळी वैधव्य आलं, माझ्या बरोबरच्या मुलांना आपल्या आई वडिलांसाठी काहीच करता येत नाही. ही सगळी मुलं दारू प्यायला कुठे शिकली? तर वरातीमध्ये. या महाराष्ट्रामध्ये पाहिला शिवाजी महाराजांचा जल्लोष तानाजी मालुसरेच्या निमित्तानं, या महाराष्ट्रानं पाहिली बाजीराव बाजीप्रभू देशपांडेंच्या निमित्तानं खिंड लढवताना. आज आम्ही कुठली खिंड लढवतो? आज आम्ही कुठलं काम करतो? गावामध्ये वरात असल्यानंतर डीजे येतो, प्रचंड मोठी वरात केली म्हणजे माझं लग्न यशस्वी झालं. अशा भ्रमामध्ये जर आपण असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, समाजाच्या मध्ये आपण विषाची बीजं पेरत आहोत. उद्या येऊन हे सगळं प्रारब्ध तुम्हाला फेडायला लागेल, लक्षात ठेवा. म्हणून गावामध्ये
तुमच्या इथून पुढे वरात होणार नाही. एकता फाउंडेशननं आज पाडव्याच्या दिवशी माझ्या व्याख्यानातनं काय घ्यायचं, एवढं जरी घेतलं ना की माझ्या गावामध्ये वरात होणार नाही आणि जो वरात करेल त्याच्या लग्नाला गावातला माणूसही जाणार नाही, एवढी जरी शपथ घेतली तरी मला वाटतं माझं आजचं व्याख्यान सफल झालं. कारण दारूनं सगळ्यांचा नाश केलेला आहे. माणसाला ना महावीर म्हणतात एक छिद्र असतं, कशाला? कलशाला. पिंडीवर असतो ना कलश, तसं माणसाच्या जीवनाला एक छिद्र असतं, काम, क्रोध, लोभ, मत्सर, द्वेष, अहंकार आणि व्यसन. आपण ओळखलं पाहिजे आपल्याला कुठलं छिद्र आहे, ते छिद्र जर आपण ओळखलं ते बाजूला जर केलं तर आपल्या जीवनाचं कल्याण झालं म्हणून समजा, अन्यथा आपल्या जीवनाचं कल्याण होणार नाही. ते कल्याण होण्यासाठी आपण अगोदर व्यवस्थित वागलो पाहिजे, त्यावेळी आपल्याला नैतिक अधिष्ठान प्राप्त होतं समाजामध्ये जाऊन काहीतरी सांगायचं, नाही का? अगोदर स्वतः आचरण केलं पाहिजे आणि मग जगाला जाऊन ते सांगितलं पाहिजे. ते जर सांगितलं नाही तर काही उपयोग नाही आणि बदलाची सुरुवात ही स्वतःपासून करायची असते. महात्मा गांधीजी खूप सुंदर म्हणतात, विथ चेंज युअर सेल्फ दॅट यू वॉन्ट टू सी द वर्ल्ड. जगामध्ये जो बदल करायचा आहे तो स्वतःमध्ये पहिला करा. स्वतःमध्ये बदल झाला, जगामध्ये बदल व्हायला सुरुवात होईल. मग तुमचा बदल तुमच्या आईवडिलांच्या सेवेपासून सुरुवात करा. तुमचा बदल तुमच्या गावामध्ये असणाऱ्या ज्येष्ठांचा आदर करण्यापासून सुरू करा. तुमचा बदल गावामध्ये असणाऱ्या वनराईच्या संदर्भामध्ये, तुमचं गाव पाण्याच्या संदर्भामध्ये अतिशय संपन्न आहे, अतिशय चांगलं आहे. उद्याच्या जगामध्ये माझं गाव पुढे नेण्यासाठी प्रत्येक तरुणानं जर या ठिकाणी जिद्द मनामध्ये ठेवली, प्रत्येक तरुणानं एक स्वप्न पाहिलं की उद्या म्हसवंडी गाव अमेरिकेत असणारा माझा बंधू, युकेमध्ये असणारा माझा बंधू आणि युएमध्ये असणारा माझा बांधव, माझ्या भारत देशाचा प्रत्येक नागरिक अभिमानानं सांगेल की भारतामध्ये गेल्यानंतर कुठे जायचं, महाराष्ट्रामध्ये जायचं, महाराष्ट्रात गेल्यानंतर कुठे जायचं, पश्चिम महाराष्ट्रात जायचं, पश्चिम महाराष्ट्रात गेल्यानंतर कुठे जायचं, नगर जिल्ह्यात जायचं, नगर जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर कुठे जायचं, संगमनेर तालुक्यात जायचं आणि संगमनेर तालुक्यात गेल्यानंतर कुठे जायचं, म्हसवंडीमध्ये जायचं. हे एकता फाउंडेशनचं यश असेल असं मला वाटतं. आणि इथपर्यंत तुम्ही मोठं स्वप्न पहा, तुमचा एक मॅप तयार करा, याला म्हणतात रोड मॅप. आणि टिल नॉट स्टॉप द गोल इज रिच, जोपर्यंत गोल पर्यंत तुम्ही जाणार नाही ना तोपर्यंत तो मॅप सोडू नका, त्याच्यावर फक्त चालत राहा. जसे माझे विवेकानंद चालत राहिले, विवेकानंद चालता 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 रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं संपूर्ण भारत पाहायचा आहे आणि म्हणून कोल्हापूरमध्ये गेले, शाहू कॉलेजमध्ये मोठं व्याख्यान झालं, शाहू दरबारानं त्या ठिकाणी त्यांना बोलवलं सत्कारासाठी. विवेकानंदांना सांगितलं मागा नरेंद्रनाथ, त्यावेळी ते विवेकानंद झालेही नव्हते, मागा तुम्हाला काय मागायचंय. इथापे साहेब माझ्यासारखा लंपट माणूस असताना हत्ती, घोडे, सोनं, चांदी, नाणं, जमिनी सगळं काही मागून घेतलं असतं. माझ्या विवेकानंदांचं उद्दिष्ट होतं. काय उद्दिष्ट होतं? विवेकानंद म्हणतात शाहू दरबाराला, मला तुमचा अपमान नाही करायचा, तुम्हालाही द्यायचंय मलाही घ्यायचंय, तुम्हालाही द्यायचंय मलाही घ्यायचंय. तुम्हाला जर काही द्यायचं असेल तर हा भारत उभा करताना ज्यावेळी मला काही तरुणांची गरज लागेल त्यावेळी या कोल्हापूरच्या मातीमध्ये घडणारे काही मल्ल माझ्या मागे उभे करा. तुम्हाला जर आजच काही द्यायचं असेल तर एक काम करा, भारत भ्रमण करताना माझ्या पायातले खडबे निखळायला लागले, द्यायचं असेल तर कोल्हापूरच्या चपला खूप प्रसिद्ध आहे असं मी ऐकलंय, त्या चपलांचा एक जोड मला द्या. विवेकानंदांनी हे सांगावं. नरेंद्रनाथ कोल्हापूरवरनं गेले आणि मग विवेकानंदांचा, नरेंद्रनाथांचा विवेकानंद शिकागो मध्ये झाला. विवेकानंद सांगायला मला आता वेळ नाही, परंतु विवेकानंद कधीतरी आपण वाचला पाहिजे. विवेकानंद सांगतात 39 वर्ष जगलेला माणूस सांगतो या संपूर्ण भारताला 1500 वर्ष पुरेल इतकी प्रेरणा मी देऊन गेलेलो आहे. फक्त ते विवेकानंद आम्ही आमचे समजावूनच घेतलेले नाही, विवेकानंद आम्हाला समजलेत नाही. स्ट्रेंथ इज लाईफ अँड विकनेस इज डेथ म्हणणाऱ्या विवेकानंदांच्या एका एका वाक्यानं कितीतरी पिढ्यान पिढ्या घडलेल्या आहेत. आम्ही विवेकानंद समजावून घेत नाही. मैं उस प्रभु का सेवक हूं जिसे अज्ञानी लोक मनुष्य कहते, हे विवेकानंद म्हणतात. एकता फाउंडेशनचं मला वाटतं हे गीत वाक्य पाहिजे, मैं उस प्रभु का सेवक हूं जिसे अज्ञानी लोक मनुष्य कहते हैं. माणसाची सेवा ही ईश्वराची सेवा आहे हे जर आपण लक्षात घेतलं तर मला वाटतं तुमचा प्रवास अतिशय उज्ज्वल आणि भवितव्य तुमचं फार मोठं असेल, यात माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. आज मात्र मला, मी ज्यावेळी चाकण शिरूर या भागामध्ये कार्यक्रमांना जातो ना, इथापे साहेब आता दिवाळी आहे, उद्याचा भाऊबीजा दिवस आहे, या भाऊबीजाच्या दिवशी किती बहिणी आपुलकेनं आपल्या असणाऱ्या माहेरी जातात माहिती आहे तुम्हाला? ऐन तारुण्यामध्ये तो बाप कापाड कष्ट करून काही पुंजी जमवत असतो,
स्वाईन तारुण्यामध्ये आलेल्या आपल्या मुलीचं लग्न जमवतो आणि लग्न जमवल्यानंतर लग्न होतं, सात फेरे होतात, निघायला निघते. त्यावेळी मांडवाच्या दारातनं सासरी जाणारी कायमची मुलगी आपल्या नवऱ्याचा हात झटकते, मागं पळत येते आणि बिलगून बिलगून बाप्पाला रडते आणि सांगते, बाबा तुम्ही तुमची काळजी घ्या, बाबा तुम्ही तुमची काळजी घ्या, बाबा तुमच्या नावासाठी जगेन मी सासरी, बाबा माझी काळजी करू नका. सासरी जाणारी मुलगी यांना ना खूप मोठे पुरस्कार द्यायला पाहिजे बरं का महिला वर्गाला. आणि एका क्षणामध्ये आपलं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात. एका क्षणामध्ये सात फेरे लाभ मारायचे, बापाचं नाव सोडायचं, गावाचं नाव सोडायचं, जिथे बालपण झालं ते सगळं सोडायचं आणि नव्या माणसाबरोबर संसार सुरू करायचा. माहित नाही माणूस कसा आहे काय आहे. आणि पुन्हा एकदा 9 महिने 9 दिवस गर्भपोटामध्ये वाढवायचा आणि एका क्षणामध्ये अजिबात स्वतःचा स्वार्थ न ठेवता त्या बाळाला आपल्या पतीचं नाव द्यायचं. आणि किती मोठा त्याग आहे यांचा. आणि हा त्याग आज भाऊबीज झाली म्हणून सांगतो. मी अनेक ठिकाणी जातो त्यावेळी आवर्जून सांगतो. आता ह्या काही महिला माहेरी जातात, सासरवाशीण म्हणून माहेरी जातात. माहेरी जाणाऱ्या ह्या ज्या असतात ना आमच्या सगळ्या महिला वर्ग, त्यावेळी त्या माहेरी त्यांची कोण असतं, आई आणि बाप असतो. ती आई म्हातारी झालेली असते, वृद्ध झालेली असते, काठी टेकवी 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 जाते बाहेर आणि सदरेवर बसलेल्या आपल्या मुलाला सांगते, बाळा अरे आपली उद्या ताई येणार आहे, तिच्या लग्नात आपल्याला नाही तिला काही देता आलं. बाळा ती खूप कष्टात असते, फार त्रास सहन करते, परंतु तिनं नाही आपल्याकडे कधी काही मागितलं. आता उद्या ताई येईल ना, त्यावेळी तिच्या ताटामध्ये बाबा साडी दे, एक साडी आपण वर्षभरामध्ये तिला देतो, एक साडी. ताई येते, भावाची पूजा होते, भाऊ साडी देतो, ताई निघून जाते. दुसऱ्या वर्षी पुन्हा भाऊबीज येते. दुसऱ्या वर्षी येणाऱ्या भाऊबीजेमध्ये पुन्हा आपला माहेरच्या ओढीनं सासर वशी निघते. माहेरी हातामध्ये कळवट असतो भावाला देण्यासाठी आणि रुमाल असतो. आलो आणि निघते. ज्यावेळी ती माहेरी पोचते, माहेरी पोचल्यानंतर दरवाजावर थाप मारते, दरवाजा उघडला जातो. दरवाजा उघडल्यानंतर पाहते तर वहिनी पुढून येते आणि वहिनी सांगते, दादा घरामध्ये नाही, मीही बाहेर चाललेले आहे, थांबायचं तर थांबा, दादा मागच्या दरवाजानं पळून चाललेला असतो. त्यावेळी तिच्या हृदयाचे तुकडे होतात आणि मग तिला आई बाबांची आठवण येते. आई बाबा तुम्ही होता तोपर्यंत माझं माहेर पण होतं. उमऱ्याच्या आतमध्ये पाऊल टाकते, भिंतीवर लटकलेले आई बापांचे फोटो खाली घेते, असरूंना अभिषेक करते, फाटक्या साडीनं तो फोटो पुसते आणि सांगते, आई बाबा तुम्ही होता तोपर्यंत माझं माहेर पण होत, तुम्ही गेलात, माझ्या पाठीवर जन्म घेतलेला माझा भाऊ देखील मला पाठ दाखवून पळून गेला. मी आता पुन्हा माहेरी नाही येणार, कायमचे सासरवशी म्हणून माझा शेवट करेल. परंतु कुठल्याच भाऊ भिजेला मी आता माझ्या भावाकडे येणार नाही, माझ्या भावासाठी मी आले होते. आज तो भाऊच घरामध्ये नाही. आज